या देशात अर्थसंकल्पाचं जे फिस्कल डेफिसिट आहे ते 3.2% यायला पाहिजे होतं, पण डिमॉनिटायझेशन GSTचा दुष्परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आणि फिस्कल डेफिसिट या वर्षी 3.5%वर GDPचा. आणि त्याच पद्धतीने पुढच्या वर्षीही सरकारचं दारिष्ट्य नाही आहे, ते आम्ही 3.2 पुढच्या वर्षी दाखवू. ते म्हणतात की 3.3% आम्ही फिस्कल डेफिसिटचं टार्गेट ठेवू, ते 3.4 वगैरे काहीतरी डेफिसिट येणार पुढच्या वर्षी. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं म्हणतं आहे की आम्ही 1,00,000 कोटी रुपये हे डिसइन्व्हेस्टमेंट करून मिळालो. आता 1,00,000 कोटी रुपये डिसइन्व्हेस्टमेंट कुठली केली? सरकारचीच कंपनी HPCL तिचे शेअर्सचं तिचं भांडवल विकलं आणि ती कोणी खरेदी केलं? ONGCने खरेदी केलं आणि LICने खरेदी केलं, म्हणजे या सरकारच्याच कंपन्या. त्यामुळं या देशात डिमॉनिटायझेशन GSTची चुकीची अंमलबजावणी याचा दुष्परिणाम झाला आहे, हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाच्या गोष्टी 2 घोषणा या सरकारने केल्या. शेतकऱ्यांना आधारभूत किमती आम्ही अशा देऊ की खर्च आधी 50% एवढ्या टप्प्याला आम्ही आधारभूत किंमत देऊन ठेवू. अशी घोषणा ही निवडणुकीच्या आधी आम्ही 4 वर्ष सांगतोय ह्याची इम्प्लिमेंटेशन करा, कारण तुम्ही घोषणा केली, आम्ही नाही केली घोषणा. आता जर स्वामीनाथन आयोग तुम्ही स्वीकारणार असं जाहीर केलं, माणसांची मतं मिळवली, निवडून आला, तर तुम्हाला ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आजही या घटकेलाही माझं मत आहे की बजेटमध्ये ही निव्वळ घोषणा केलेली आहे, कारण कशा पद्धतीनं आम्ही त्याची अंमलबजावणी करणार, त्यासाठी निधी कुठून वापरणार याच्यावर अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री सायलेंट आहेत. आणखीन एक घोषणा यांनी मोठी केली जी लोकांना सरसकट मोठ्या घोषणा करण्याची सवयच या सरकारला आहे. त्यांनी सांगितलं की 10 कोटी कुटुंबांना आणि 5 लाखाचं हेल्थ कव्हरेज देऊ. 10 कोटी फॅमिली गुणिले 5 लाख एवढ्या रकमेची तरतूद केली पाहिजे. किंवा ठीक आहे नसेल तर मग इन्शुरन्स या सगळ्यांचं उतरवण्यासाठी तुम्ही किती गुंतवणूक करणार आहे याचा उल्लेख केला पाहिजे. तुम्ही काहीही त्याची वित्तीय जबाबदारी काय आहे याच्यावर स्पष्टीकरण न देता एक संवंग लोकप्रियतेसाठी मोठी घोषणा केली. आजही देशात काही राज्य अशा सेवा आणि सुविधा लोकांना देत आहेत, आणि तुम्ही मात्र त्या सेवा सुविधा देत असणाऱ्या राज्यांची काय परिस्थिती ही न बघता तुम्ही या घोषणा करताय. त्यामुळं आज देशामध्ये गरिबांना मोफत आरोग्याच्या सेवा देणारे अनेक राज्य आहेत. आज तुम्ही घोषणा केली आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी होती की तुम्ही त्याच्यावर किती खर्च करणार हे सांगा. लोकांना प्रभावित करणे, आता भारतीय जनता पक्षाच्या उद्या सकाळपासून जाहिराती सुरू होती की एवढी मोठी आम्ही योजना काढली. आता प्रत्येक पेट्रोल पंपावर आकडा दिसतो की 3 कोटी महिलांना गॅस सिलेंडर दिली. आज तर त्यांनी सांगितलं 9 कोटी लोकांना आम्ही देणार आहे. म्हणजे काय तर तुम्ही सिलेंडर मोफत दिलेली नाही, त्या सिलेंडरची 400-350 रुपयाची किमती जवळपास 800 रुपयापर्यंत वाढवली आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्या गॅस सिलेंडर वाटून गॅस कंपन्यांचा गॅस विकला जात नाही, तो आता विकायला लागलेला आहे. आणि नाव त्याला देत आहे की महिलांना सक्षम करण्याचं काम आपण करताय. आम्हाला त्याच्याबद्दलही तक्रार नाही, पण तुम्ही जसे गॅस सिलेंडर वाटायला लागला तशा किमती वाढवल्या. त्यामुळं एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं ही पद्धत मोदी सरकारची आहे. आणि म्हणून हा अर्थसंकल्प जो आहे त्यांनी या देशाच्या उद्योगाला चालना दिली नाही, मध्यमवर्गीयांना आधार देण्यासाठी काही विशेष पावलं टाकली नाही की भारतातल्या मध्यमवर्गीयांना फार मोठी अपेक्षा होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या हातात शेवटी काही पडणार नाही, तर ह्या पोकळ गोष्ट आहे. याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीच ते 8-9 महिने घालवतील आणि लगेच ताबडतोब निवडणूक येतील, आणि निवडणुकांसाठी हे बजेट आहे याची माझी खात्री आहे.